नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। मुंबई या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर राहील, त्याचबरोबर तुमचं नोकरी ठिकाण सुद्धा याच ठिकाणी राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। वेतन तुम्हाला 21,540 ते 77,160 या कमीत कमी सॅलरी बँडमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, अर्थात चांगली सॅलरी आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। शेवटची तारीख जी राहणार आहे ती 4/12/2022 ही राहणार आहे, या अगोदर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। लवकरच मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची सुरुवात होत आहे, अशावेळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील त्या संपूर्ण आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, त्यासाठी आवश्यक जे काही सिलेबस असेल किंवा प्रिपरेशन मटेरियल सुद्धा मी प्रोव्हाइड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन, त्यामुळे सबस्क्राईब करून नक्की चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करा। ही जी भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे ती बघा, द इंडिया गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहे, मिंट मुंबई या डिपार्टमेंटमध्ये ही भरती या ठिकाणी होत आहे। सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड SPMCIL या कंपनीमध्ये किंवा या डिपार्टमेंटमध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। हे डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येतं। मुंबई या ठिकाणी नोकरीची संधी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची मित्रांनो मिळत आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। बघा आपण डिटेलमध्ये पदांची माहिती घ्या, कोणकोणती पदे आहेत तर बघा, वॅकन्सीज रिझर्वेशन एनग्रेवर मेटल वर्क्स B4 लेवल मधलं पद आहे, ज्यासाठी 23,910 ते 85,570 हा पेस्किल राहील, IDA पेस्किल मध्ये। यामध्ये दोन्ही जागा आहेत, टोटल दोन जागा ज्या भरल्यानंतर ओपनसाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। क्वालिफिकेशन बघा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट मेटल वर्क्स विथ 55% मार्क्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल। 28 वर्ष लिमिट जी 4/12/2022 रोजी कॅल्क्युलेट करायचा, हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर दुसरं पद ज्युनियर ऑफिसर असिस्टंट हिंदी HB3 लेवल मधलं तुम्हाला या ठिकाणी पद आहे, ज्यासाठी 21,540 77,160 हा पेस्किल राहील। UR साठी एक जागा आहे, एक जागा सुद्धा टोटल जी भरली जाणार आहे ती ओपनसाठी सर्वांसाठी असणार आहे। मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन बघू शकता, ग्रॅज्युएट विथ ऍटलिस्ट 55% मार्क्स अँड नॉलेज कॉम्प्युटर नॉलेज विथ टायपिंग स्पीड इन हिंदी 30 वर्ड्स प्रतिमिनिटचं असणे आवश्यक आहे। डिझायरेबल स्किप करू शकता, ग्रॅज्युएट असाल 55% मार्क्स, कॉम्प्युटर नॉलेज असेल आणि टायपिंग स्पीड हिंदीचं 30 वर्ड्स पर मिनिट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल। अगेन 28 वर्ष लिमिट या ठिकाणी त्यांनी ओपनसाठी ठेवलेलं आहे, दोन्ही पदे या ठिकाणी लक्षात घ्या, ओपनसाठीच त्यांनी ठेवलेले आहेत। त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्पर एज मध्ये रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळेल बघा, जे कॅन्डिडेट SC ST मध्ये आहेत त्यांना 5 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष कॅटेगरीनुसार या ठिकाणी मित्रांनो OBC ला 3 वर्ष तर हँडिकॅपला 10 वर्ष मिळत आहे। मात्र सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जर बघितला तर पदे कोणती रिझर्व नाही इतर कॅटेगरीला ओपन सोडून, त्यामुळे जर तुम्ही SC ST OBC मध्ये असाल तर तुम्हाला UR मध्ये त्यातील पदांसाठी अप्लाय करायला लागणार आहे, आणि अशावेळी तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार नाही। एका अर्थी सर्वांसाठी 28 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशाप्रकारे होईल बघा, तर ऑफिस असिस्टंट हिंदी पदासाठी 2 फेजेसमध्ये सिलेक्शन होणार आहे, ज्यामध्ये हिंदी टायपिंग तुमचं चेक केलं जाईल आणि त्यानंतर तुमची कॉम्प्युटर अँड ऑनलाईन रिटर्न टेस्ट सुद्धा या ठिकाणी होणार आहे। टेस्ट जे असणार आहे त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड क्वांटिटी ऍप्टिट्यूड याबाबत क्वेश्चन विचारले जातील। डिटेलमध्ये तुम्ही याबाबत माहिती नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकाल। एनग्रेवरच्या पदासाठी मात्र सरळ सेवा भरती अंतर्गत तुमची या ठिकाणी भरती होत आहे, एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल, ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड क्वांटिटी ऍप्टिट्यूड याचे क्वेश्चन तुम्हाला 100 विचारले जातील 125 मार्कांसाठी, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे। मुंबई नवी मुंबई या ठिकाणी एक्झाम कंडक्ट केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे, ज्याचा बाय लँग्वेज मध्ये अर्थात हिंदी आणि इंग्लिश मध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकाल। MCQ टाईप असल्यामुळे एक महत्वाची गोष्ट म्हणजे 5 पैकी 1 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे, त्यामुळे तुम्ही सर्व क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करू शकाल। यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन फी बघा कशाप्रकारे राहणार आहे, तर जे कॅन्डिडेट ओपन OBC EWS मध्ये आहेत त्यांना 600 रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरावे लागत आहे। यामध्ये जर तुम्ही SC ST फिजिकली हँडिकॅप असाल तर मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन फी घेतलेली नाही, फक्त तुमच्याकडून इंटिमेशन चार्जेस 200 रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी फी भरायची आहे। OBC EWS ला 600 रुपये तर SC ST फिजिकल हँडिकॅपला 200 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे, यानुसार तुम्ही ऍप्लिकेशन करताना या ठिकाणी फी भरू शकाल। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ऑफिशियल वेबसाईट IGMMumbai.SPMCIL.com या वेबसाईटवर ऍप्लिकेशन प्रोसेस
प्रोसेस स्टार्ट करून पेमेंट ऑफ फीज करू शकता तुम्ही. सिग्नेचर आणि फोटोग्राफ अपलोड करून तुम्ही अदर गाईडलाईन ज्या काही असतील त्या फॉलो करून त्या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट करू शकता. 5/11 पासून सुरुवात झालेली आहे, 4/12 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे. नक्कीच क्वालिफिकेशन जर असेल तर प्रयत्न मित्रांनो करू शकता. मुंबईमध्ये नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा आणि मेक शुअर महाजॉब चॅनलनुसार चॅनलला सबस्क्राईब कराल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकाल. धन्यवाद.